उन्हाळ्यात सगळ्यात जास्त स्त्रियांना किंवा लहान मुलांना कशाचा त्रास होतो सांगा? युरिन इन्फेक्शन. त्याच्यासाठी आजीचा एकदम लाजवाब असा नुसखा माझ्याकडे आहे. घरातल्याच साहित्यात बनवतो आणि आमच्या कोंकणी लोकांची स्पेशल रेसिपी आहे, अगदी सिक्रेट रेसिपी, म्हणजे जिऱ्याचा काढा. कसा करायचा? चला बघूया. याचं प्रमाण सांगते. अर्धा वाटी आपल्याला जिरं घ्यायचं आहे. एक पॅन घ्या, पॅन गरम करायला ठेवा सिमवरती. आणि अर्धा वाटी जर आपण जिरं घेतलं तर एक वाटी धणे घ्या. धणे जिऱ्यापेक्षासुद्धा जास्त थंड असतात शरीराला. आणि हे छान आपल्याला खरपूस असे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. आता बारीक गॅसवरतीच आपल्याला हे छान असे काळसर व्हायला पाहिजेत, करपायला नाही पाहिजे, पण छान कलर यायला पाहिजे. तसं हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मध्ये मध्ये जरासं पॅन उचलायचं, कारण कंटिन्यू जर आपण ते तसंच चालू ठेवलं तर काय होतं की करपतात. मग करपलं की टेस्ट पण छान येत नाही आणि त्याचे सगळे गुणधर्म निघून जातात. म्हणून काय करायचं, मध्ये मध्ये जरा जरासा पॅन उचलायचा हे असा. हां, पण हे असे छान ब्राउनिश व्हायला पाहिजेत. हे बघा, धणे पण छान भाजले गेले, जिरं. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर आमच्या घरी काय करतात, पोलपाट लाटण्यावरती किंवा पाटा वरवंटावरती ते वाटतात. पण त्याच्याने काय होतं, पावडर फाईन होत नाही. आणि जर मिक्सरमध्ये तुम्ही केलं तर छान पावडर फाईन तयार होते. ती तुम्ही पावडर तशीच बाजूला काढून ठेवू शकता. जेव्हा काढा करायचा असेल त्यावेळेला त्यातली पावडर तुम्ही यूज करू शकता. आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये ह्याला छान फिरवून घेऊया. आता ही अशी पावडर तयार होते. ही काढून घेऊया आपण. ही महिना काय दोन महिना टिकते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त ओला हात लावायचा नाही. आणि जिऱ्याचा काढा किंवा जिरा कषाय प्यायचं असेल त्यावेळेला हा वापरायचा. इथं चार वाटी पाणी मी उकळत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात आता आपल्याला हा जिऱ्याचा जो आपण पावडर, जिरा आणि धण्याची पावडर करून ठेवली आहे, ती जवळपास 2 ते 3 चमचे मोठे मोठे भरून घालायचे आपल्याला. आणि हे चांगलं उकळायचं आहे. उकळताना ह्याच्यामध्ये आमच्या इथे पाचू म्हणून मिळतो आणि तो जीवाला थंड असतो, शरीराला थंड असतो. ती पाचूची 10-12 पानं तुमच्याकडे जर ते अवेलेबल असेल तर तुम्ही ते घालू शकता. नसतील ते अवेलेबल तर तुळस पण घालू शकता. इथं माझ्याकडे तुळस होती, मी तुळस घालती आहे. 10-12 पानं तुळशीची फ्रेश आपण तोडून घालायची, स्वच्छ धुवून. आणि हे आता इतकं उकळायचं म्हणजे जवळपास एक बोटभर एवढं तरी त्याची क्वांटिटी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे तो जिऱ्याचा आणि धण्याचा जो अर्क आहे तो ते आपल्या काढ्यामध्ये उतरतो आणि त्याला टेस्ट पण येते आणि त्याचा आपल्याला फायदा पण होतो. आता हे ॲक्च्युअलमध्ये जर तुम्हाला गोड नाही चालत, म्हणजे समजा डायबिटीस असेल आणि गोड नाही, तर असंच तुम्ही पिलं तरीही टेस्टी लागतं. ह्याच्यात एक्स्ट्रा ॲडिशनल स्वीट काही घालायची गरज नाही आहे. पण मुलांना द्यायचं असेल किंवा ज्यांना अगदी असं सप्पक ब्लंट काही पिता येत नाही, तर त्यांनी काय करायचं, साखर न घालता काय करायचं, खडीसाखर अगदी कमी प्रमाणात खडीसाखर आपण ह्याच्यात घालायची. आणि त्याच्यामुळं त्याला गोडवा पण येईल आणि चवीला पण ते टेस्टी लागेल. त्यामुळं मुलंसुद्धा अगदी इझिली पितील. हे पिताना एक काम करायचं, गाळायचं नाही. गाळल्याने काय होतं की त्याचा अर्क जो आहे तो त्या गाळणीत राहतो आणि नुसतं पाणीच आपल्याला येतं. त्यामुळे गाळायचं नाही, गरम असतानाच ग्लासमध्ये घालून ठेवायचं. आपल्या आपण त्या जिऱ्याचा अर्क त्याच्यात उतरत राहतो आणि ते युजफुल आहे आपल्याला. म्हणजे त्याचा जो उगीच आपण चोथा जसं चहा पावडर काढून आपण फेकतो तसं नाही आहे, ह्याच्यामध्ये अर्क असतो. अगदीच तुम्हाला सांगते मी, समजा जर एकदा तुम्ही काढून 1-2 वाटी ह्याच्यातले बाजूला काढून ठेवले आणि त्याच्यात परत 2 वाटी पाणी घालून पुन्हा उकळलं तर पुन्हा तुमचा जिऱ्याचा काढा तितकाच टेस्टी तयार होतो. ह्याच्यात 1/4 चमचा हळद पण घालायची. आणि हे मिक्स करून चांगलं उकळायचं, शिजवायचं. जवळपास 1 बोट एवढं
आपलं जे जिऱ्याचा काढा आहे तो कमी झाला आहे, म्हणजेच काय तो आटला आहे. जिऱ्याचा अर्क, धण्याचा अर्क छान त्यात उतरला आहे, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत आहे. आता आपण गॅस बंद करू आणि सर्व्ह करू. हा अजिबात गाळायचा नाही, असाच द्यायचा. थोडंसं खाली जिरं धण्याची पावडर जी आहे ती खाली सेटल होते, पण त्याचा अर्क येत राहतो. थोडंसं कोमट झालं की छान पिऊ शकता. ज्यांना उन्हाळा आहे, थंड प्यावसारखं वाटतं, त्यांनी सरळ थंड नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये काढून ठेवा आणि प्या. औषधी असा जिऱ्याचा काढा, माझ्या आजीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल. प्यायला पण खूप टेस्टी लागतं आणि जीवाला पण खूप चांगलं आहे. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होत असेल किंवा अजीर्ण होत असेल, त्यालासुद्धा हे रामबाण उपाय आहे. नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोणाला? मास्टर रेसिपीजला.